उन्हाळा चालू झाला की थंडगार असं सरबत प्यायची इच्छा होते. फळांचं सरबत प्यायचं म्हटलं तर प्रत्येक वेळी आपल्या घरामध्ये फळं उपलब्ध नसतात किंवा जवळपास कुठंही फळांचं मार्केट नसतं. तर यासाठी आज आपण संत्री प्रिमिक्स बनवतोय. हे प्रिमिक्स वापरून तुम्ही कधीही संत्रीचं सरबत बनवून पिऊ शकता. असं प्रिमिक्स बनवून जर स्टोअर केलं तर ते आरामशीर 1 ते 1.5 महिना टिकतं. नमस्कार, व्हेज नॉनस्टार्टरमध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण संत्री प्रिमिक्स बनवतो आहे. उन्हाळ्यामध्ये जर अचानक पाहुणे घरी आले तर आपल्याकडं कधीकधी फळंही नसतात किंवा लिंबू देखील नसतं. तर अशावेळी आपल्याला पाहुण्यांना काय द्यायचं हे सुचत नाही. उन्हाळा असल्यामुळे त्यांना काहीतरी थंड हवं असतं. तर अशावेळी हे सरबत तुम्ही अगदी 1 ते 2 मिनिटात बनवू शकता. रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सरबत प्रिमिक्स बनवण्याकरता इथे मी 3 मोठ्या आकाराची संत्री घेतल्यात. तर याऐवजी तुम्ही छोट्या आकाराची संत्री देखील वापरू शकता. ती देखील चवीला खूप गोड असतात. तर या 3ही संत्र्यांची साल काढून घेतली आहे. आता ही संत्री आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर इथे दाखवल्याप्रमाणे एका संत्र्याचे आडवे धरून 3 काप करून घ्यायचे. तर मिक्सरचा वापर न करता या संत्र्यांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा मिक्सरवरती संत्र्यांचा रस काढायला गेलं तर 1/2 बी त्यामध्ये जाते किंवा याचे सालीचा थोडाफार भाग जातो, त्यामुळे रस हा थोडासा कडवट होतो. तर त्याकरता आपल्याला इथे एक वेगळी पद्धत वापरायची आहे. त्याकरता 1 मोठ्या आकाराचे चाळण मी घेतले. यावरती 1 संत्र्याचं कापलेलं काप घेतलं आहे. तर आता खलबत्याचा जो दांडा आहे, छोटा खलबता, त्या दांड्याने आपण याचा रस काढून घेऊयात. या पद्धतीने अगदी पटकन असा रस निघतो. हा रस एकदम प्युअर म्हणजेच अजिबात कडवट लागत नाही. याच पद्धतीने आपल्याला सर्व संत्र्यांचा रस काढून घ्यायचा आहे. आपण हे जे प्रिमिक्स बनवतोय यामध्ये कुठलाही रंग वापरणार नाही. तर बघा, अगदी 1 ते 1.5 मिनिटातच 2 संत्र्यांचा रस मी काढून घेतला आहे. समजा तुमच्याकडे जर असा खलबत्याचा दांडा नसेल तर तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे लिंबाप्रमाणे हे संत्री असं पिळून घ्यायचं. त्याने देखील अगदी पटकन असा रस निघतो. गाळणीवरती रस गाळल्यामुळे यातील बिया आणि जे काही संत्र्याचे जाडसर कण असतील ते गाळणीवरतीच अडकून राहतात आणि प्युअर असा रस खाली मिळतो. तर 3ही संत्र्यांचा रस काढून झालाय. हा रस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर याच कपाने मी रस मोजून घेतलाय. तर 1 कप आणि वरती 2 चमचे हा रस भरलेला आहे. तर सेम कपाने 2 वाटी साखर यामध्ये घालून घ्यायची. 2 चमचे एक्स्ट्रा रस भरल्यामुळे या कपामध्ये साखर भरताना 4 चमचे वरती मी साखर घातलेली होती. म्हणजेच रशाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये साखर घालायची. साखर आपल्याला रसामध्ये विरघळून घ्यायची नाही, फक्त चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायची. थोडासा टँगी फ्लेवर येण्याकरता 1 लिंबाचा रस घालायचा आहे. तर हे मोठ्या आकाराचं लिंबू घेतलं आहे, त्याचा पूर्ण लिंबू रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. मी यामध्ये कुठलाही रंग वापरणार नाही. जर तुम्हाला थोडासा डार्क रंग हवा असेल तर तुम्ही खाण्याचा चिमूटभर रंग यामध्ये घालू शकता. तर या लिंबू रसामुळे आपलं हे प्रिमिक्स जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर 1 कप रसासाठी आपल्याला 1च लिंबू वापरायचा आहे आणि 1च कपाने आपल्याला रस आणि साखर मोजून घ्यायचे. यामुळे आपलं प्रमाण चुकत नाही. चमच्याच्या मदतीने साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची. एकदम जास्त वेळ साखर यामध्ये मिक्स करायची नाहीतर यामध्ये साखर मेल्ट होईल. बनवलेलं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं. तर मी 1 मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे. तुमचं जर हे मिश्रण जास्त प्रमाणात असेल तर 2 ते 3 ताटांमध्ये एकदम पातळ लेअरमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. आता हे फक्त आपल्याला ताटामध्ये सर्व बाजूने एकसारखं असं पसरवून द्यायचं आहे. जेवढं पातळ लेअर यामध्ये आपण पसरवू तेवढीच ती लवकर सुकते. त्यामुळे तुम्ही 2 ताटांमध्ये देखील हे घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. तर हे मी 15 ते 16 तास फॅनखाली सुकवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी सुकलेलं आहे. सर्व मिश्रण आता आपल्याला चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला पूर्ण कोरडं होईपर्यंत फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे.
अधीमधी 5 ते 6 तासांनी इथे दाखवल्याप्रमाणे हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण पूर्ण ताटभर पसरवून घ्यायचं. लक्षात असू द्या, हे मिश्रण आपल्याला फॅनखाली सुकून घ्यायचं आहे, उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही. उन्हामध्ये जर हे मिश्रण ठेवलं तर यातील साखर वितळते. तर आता सेम पद्धतीने हे मिश्रण आपण पुन्हा एकदा फॅनखाली सुकून घेतलंय. साधारण 2 दिवस हे मिश्रण मी फॅनखाली सुकून घेतलंय. आता परत एकदा हे मिश्रण हलवून घेऊयात. तर थोडंसं सुकं होयला लागलं की थोडंसं हे कडक होतं. पुन्हा एकदा हे मिश्रण ताटावरती पसरून घ्यायचं. आता हे मिश्रण पुन्हा फॅनखाली ठेवून पूर्ण मी सुकून तुम्हाला दाखवते. हे मिश्रण आपण 4 दिवस फॅनखाली सुकून घेतलंय. तुम्ही पाहू शकता अजिबात ओलसर नाही, पूर्णतः हे कोरडं झालेलं आहे. हवं तर या स्टेजला तुम्ही 1 तासभर उन्हामध्ये हे मिश्रण ठेवू शकता. तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक दळून घ्यायचंय. त्याकरता मिक्सरच्या भांड्यात 1/2 मिश्रण मी घालून घेते. वाटताना यामध्ये मी मीठ घालणार नाही, तर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालू शकता. तर बघा, वाटल्यानंतर असं हे प्रीमिक्स तयार होतं. तर आपण यामध्ये कलर वापरलेला नाही, त्यामुळे थोडासा याचा कलर लाईट दिसतो. परंतु जेव्हा आपण सरबत बनवतो तेव्हा हा कलर पुन्हा एकदा डार्क होतो. तर वाटलेलं हे प्रीमिक्स 1 वाटीमध्ये काढून घेतलं. सेम पद्धतीने उरलेलं प्रीमिक्ससुद्धा मी बनवून घेतलं. यापासून आता सरबत कसं बनवायचं हे पाहूयात. सुरुवातीला ग्लासामध्ये 1 चमचा मी प्रीमिक्स घालून घेतलंय. नंतर यामध्ये 1/2 चमचा प्रीमिक्स वापरलेला आहे. चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचं आणि यामध्ये माठामधील थंड पाणी घालायचं. मी यामध्ये बर्फ वापरणार नाही. जर तुम्हाला जास्तच थंड हवं असेल तर तुम्ही यामध्ये बर्फ देखील घालू शकता. आता हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रीमिक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तरी ते तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपलं प्रीमिक्सपासून सरबत तयार झालंय. बनवायला अगदी सोपं आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा अगदी 1 मिनिटात हे सरबत बनवून तुम्ही पिऊ शकता. तर नक्कीच ट्राय करा. प्रीमिक्स बनवताना एक टिप्स लक्षात ठेवायची, जे आपण मिश्रण बनवलं होतं ते एकदम पातळ लेअरमध्ये सुकायला घाला, म्हणजे ते 3 ते 4 दिवसात आरामशीर सुकतं. आणि जर जाड लेअरमध्ये तुम्ही सुकायला गेला तर त्याला अगदी 7 ते 8 दिवससुद्धा लागू शकतात. काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं तर 1 ते 1.5 महिना फ्रीजच्या बाहेर अगदी आरामशीर टिकतं. तर फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर 5 ते 6 महिने हे प्रीमिक्स अगदी आरामशीर टिकतं. रेसिपी आवडल्यास 1 लाईक नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.